या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा तिढा जो आहे तो दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आणि त्या आरक्षणाच्या मागणीमुळे या राज्यातलं वातावरण जे आहे ते सुद्धा दिवसेंदिवस तापत चाललेलं आपण सगळे पाहत आहात. गेल्या 14 तारखेला मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटे या ठिकाणी एक विराट सभा घेतली मराठा समाजाची. भर उन्हामध्ये एवढी मोठी सभा जी आहे ती महाराष्ट्रानं पहिल्यांदाच पाहिलेली आहे आणि एवढी मोठी सभा जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी घेतली त्याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्राच्या ओबीसीच्या समाजाच्या वतीने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. कारण मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध नाही हे आम्ही वारंवार स्पष्ट केलेलं आहे. फक्त आमची म्हणणं एवढंच आहे की मराठ्याला आरक्षण द्या पण ओबीसीतलं देऊ नका ही साधी सुधी आमची मागणी आहे. परंतु परवाचा जो मेळावा त्यांचा झाला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे पुन्हा एकदा हा प्रचंड मोठा मेळावा घेऊन सरकारमध्ये एक फार मोठं धडपण त्यांनी आणलेलं आहे आणि त्या मेळाव्यामध्ये प्रमुख मागणी अशी होती त्यांची की या राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी समाजात प्रवेश करावा आणि नेमकं ह्याच मागणीला महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा हा विरोध आहे. हा विरोध कशासाठी आहे तर ओबीसी समाज आहे 55-60% महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना 27% फक्त आरक्षण आहे आणि असं असताना इतका मोठा 32% असलेला समाज जो आहे तो जर तुम्ही याच्यामध्ये जर घातला तर ह्या गरीब ओबीसी समाजावरती छोट्या छोट्या जमान्यात तेली माळी साळी कुष्टी कुंभार वडार गाववाड्यातली ही माणसं जी आहे मंडळी आहेत ह्यांचं आरक्षणाचं 3-13 झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून याचा ह्या मागणीला आमचा विरोध आहे. वास्तव मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले त्या 58 मोर्चाची मागणी काय आहे हे सुद्धा मला ह्या महाराष्ट्राला सांगावं लागेल की त्या 58 शांततापूर्व मार्गाने निघालेले जे मोर्चे आहेत त्यांची मागणी अशी होती की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे आणि त्यामुळं कुणाच्याही आरक्षण धक्का न लावता 50% वरती वेगळा प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण द्यावं अशी साधीसुधी मागणी मराठा आरक्षणानं केली मराठा समाजाने केली. त्याला महाराष्ट्रातील तमाम ओबीसी असेल भटकेमुक्त असेल धनगर समाज असेल सगळ्यांनी पाठिंबा दिला. परंतु ज्यावेळी SEBC कायदा ज्यावेळी संमत झाला आणि तो कायदा ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये तो कायदा टिकला नाही काय त्यामध्ये ते केले होतं की त्यांनी SEBC नावाचा वेगळा प्रवर्ग केला होता 50% वरचं हे आरक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये 16% आरक्षण महाराष्ट्र सरकारनं त्यांना देऊ केलं होतं. हायकोर्टानं ते 13% आणि 12% असं शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण केलं परंतु ते तो जो कायदा जो आहे तो कायदा महाराष्ट्र सरकारला टिकवता आला नाही. वास्तविक पाहता तामिळनाडू सरकारने शेड्यूल 9 उपयोग करून 69% आरक्षण घेतलं होतं. महाराष्ट्र सरकारला त्यावेळी कुणी अडवलं होतं शेड्यूल 9 त्यांनी समावेश न करायचा. त्यांनी शेड्यूल 9 जर ह्या तो प्रवेश केला असता शेड्यूल 9 जर बेनिफिट घेतला असता तर महाराष्ट्रातील मराठा समाजाला SEBC आरक्षण किमान 10 मिळालं असतं. व ही चूक कुणाची आहे तर सरकारची आहे. मग आता सरकारच्या चुका आणि भोगा लावायचं ओबीसीला हे आम्हाला मुळीच मान्य नाही आहे. तुम्हाला ते आरक्षण टिकवायसाठी जे काय करायला पाहिजे सरकारने ते करायला पाहिजे होतं. जी बाजू सरकारने मांडायला पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये त्यासाठी सरकारला अपयश आलेलं आहे आणि म्हणून त्याची ओबीसी मराठा बांधवांनी त्याची शिक्षा ओबीसीला देऊ नये अशी आमची हात जोडून विनंती आहे. मोठा मेळावा घेतला म्हणून आरक्षण असंही होत नाही आहे. मी यापूर्वी सांगितलं की पंढरपूरमध्ये मी धनगर समाजाचा एवढा मोठा मेळावा घेतला होता की पंढरपूर शहर पॅक झालं होतं. पंढरपूरच्या इतिहासामध्ये कधी नव्हे एवढे पंढरपूरची दारं बंद करावी लागली होती. देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्या मेळाव्यामध्ये येऊन ढोल बडवून त्यांनी सांगितलं की आम्ही आरक्षण ST आरक्षण देऊ म्हणून सांगितलं होतं पण ते आरक्षण आज तगाय दिलेलं नाही. त्यामुळं मोठा मेळावा घेतला म्हणून आरक्षण असं होत नाही. फक्त त्या मेळाव्यांचा सरकार यंत्रणेवरती दबाव वाढवण्यासाठी मात्र उपयोग होतो आणि तो जरांगे पाटलांनी केला त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलंच आहे. माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला जरांगे पाटलांना बाकी आणखीन मराठा समाज नेते असेल त्यांना विनंती आहे की आपण हे ओबीसीमध्ये घालण्याची जी मागणी जी आहे ती आपण करू नये. या समाजाचं जे शिळी भाकरी जी आहे ती हिसकावून घेऊ नये अशी मागणी जी आहे अशी विनंती वजा जी आहे ती मी महाराष्ट्रातील मराठा समाजाला करत आहे सरकारवर सुद्धा करत आहे
कारण जर सरकारनं जर एवढ्या मोठ्या मेळाव्याचं दडपण घेऊन जर अशी काही निर्णय घेतलात की मराठा समाजाला कुणबी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला ओबीसी समाज हा ताकदीनं रस्त्यावर उतरून त्याला विरोध करायचा राहणार नाही। आता या ठिकाणी मेळावा प्रचंड मोठा मेळावा घेतला, सरकार दडपण आलेलं आहे, त्यामुळे आता ओबीसींना सुद्धा एक फार मोठा महामेळावा जो आहे तो घेण्याची आता वेळ ओबीसीवर आलेली आहे। आणि त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी ओबीसींचा इलगा महामेळावा जो आहे तो मराठवाड्यामध्ये होणार असं जाहीर करत आहे। या ठिकाणी मराठवाड्यातील नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या ठिकाणी डी पी मुंडेसाहेब उपस्थित आहेत, त्या ठिकाणी हरिभाऊ शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत, प्राध्यापक साठे परवणे या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि ह्या मराठवाड्यामध्ये 10 नोव्हेंबरला हा मेळावा हा ओबीसींचा महामेळावा जो आहे एल्गार मेळावा हा संपन्न होत आहे। आणि तो मेळावा जो आहे त्या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठवाड्यातील लाखोंचा जनसमुदाय जो आहे तो हिंगोली या ठिकाणी हा मेळावा होत आहे। आणि त्या ठिकाणी ओबीसींची ताकद काय आहे हे सुद्धा आम्ही महाराष्ट्राला आणि देशाला आणि सगळ्या सरकारला आम्ही दाखवून देणार आहोत। आणि अशा प्रकारे हा मेळावा जो आहे ह्या मेळाव्याशी आपल्याला आमचे नेते टी पी मुंडेसाहेब हे विश्लेषण करतीलच। तत्पूर्वी या ठिकाणी जरांगे पाटलांनी त्या दिवशीच्या सभामध्ये ज्या मागण्या केल्या मी आधी बोललो की जरांगे पाटील प्रत्येक मेळाव्यामध्ये मागणी बदलत आहेत, की पहिल्यांदा त्यांनी मागणी केली की निजामाच्या नोंदी घ्याव्या त्याप्रमाणे आरक्षण द्यावं कुणब्यांचं, त्यानंतर समितीची मागणी केली, त्यानंतर सरसकट कुणब्यांची मागणी केली, त्यानंतर आता कालच्या सभेत तर पुन्हा एकदा मराठा म्हणून आरक्षण पण वेगळा प्रवेश करून देण्यात यावं आणि ते 50% आत देण्यात यावं अशी पण एक आणखी एक मागणी केली। म्हणजे प्रत्येक मेळाव्यामध्ये जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या बदलतात असं आपल्या लक्षात येतं, पण 50% आतमधलं आरक्षण जे आहे ते कुणाला मिळतं आहे? जर मागासवर्गीय असेल तरच ते आरक्षण मिळतं, नाहीतर ते आरक्षण मिळत नाही। एवढी साधी सुधी ही सुद्धा जी आहे घटनात्मक तरतूद सुद्धा जी आहे ती मराठा नेत्यांना समजायला पाहिजे। ऍक्च्युली घटनेचा आदर सगळ्यांनी करायला पाहिजे। त्यावेळी त्यांनी अशी ही केली की माझी अंत्ययात्रा निघेल, जर आरक्षण निघाल मिळालं नाही तर अंत्ययात्रा निघेल, परंतु माझी त्यांना विनंती आहे की अशा अंत्ययात्रा यापूर्वी अनेक निघालेल्या आहेत। गुज्जर समाजात 550 अंत्ययात्रा निघालेल्या आहेत पण आरक्षण मिळालं का? नाही मिळालेलं आहे। तिकडं आसाममध्ये आपण बघितलं मणिपूरमध्ये किती अंत्ययात्रा निघाल्या पण आरक्षण मिळालं का? मिळालं नाही आहे। धनगर समाजाच्या नेत्यांच्या शिवाजीबापू शेंडगे असतील, काकासाहेब तुकाराम असतील, लेगरे साहेब असतील, देशमुख बाबा असतील यांचं सुद्धा अंत्ययात्रा निघाल्याच ना, त्यांनी सुद्धा मागणी अनेक वर्ष लावून धरली पण आरक्षण मिळालं का? नाही मिळालं। परंतु माझी विनंती आहे जरांगे पाटलांना की अंत्ययात्रा तुमची काढायच्याऐवजी अंत्ययात्रा सरकारची काढली केली पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करा, त्यासाठी दडपण आपण आणलं पाहिजे। आपली अंत्ययात्रा निघून आरक्षणाचा लढा संपवणं हे काय योग्य नव्हे। हा आरक्षणाचा लढा जो आहे सामाजिक न्यायाचा लढा हा अनेक वर्षानुवर्षे लढावा लागतो। आमची तर ह्या आरक्षणाची दुसरी पिढी आहे, कदाचित आज की तिसऱ्या पिढीलासुद्धा हा आरक्षण लढा लढावा लागेल। एक सभा मोठी घेतली म्हणून आरक्षण असं होत नाही आहे। गुजर समाजानं जवळपास 500 ट्रेन पेटवल्या, बसेस जाळल्या, सगळ्या माल नुकसान केलं, 550 मातांचं कुंकू पुसलं गेलं पण तरीसुद्धा आरक्षण मिळालं नाही। कारण आरक्षणाचा घटनेचा मार्ग जो आहे तो जोपर्यंत आपण त्या मार्गाने जात नाही तोपर्यंत आरक्षण हे मिळत नाही। बस पेटवली म्हणून आरक्षण मिळत नाही किंवा ट्रेन पेटवली म्हणून सुद्धा आरक्षण मिळत नाही किंवा कुणाची अंत्ययात्रा निघाली म्हणून सुद्धा आरक्षण मिळत नाही आहे। त्यामुळे माझी विनंती आहे जरांगे पाटलांना, आपण अंत्ययात्रेच्या ऐवजी आपण सरकारची अंत्ययात्रा कशी काढेल याविषयी आपण प्रयत्न करावा, आपला आरक्षणाचा मार्ग आपल्याला नक्कीच मिळेल असं समस्त ओबीसी समाजाने आपल्याला विनंती आहे। या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे की आमचा जातगणनेचा प्रश्न, त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलं आमच्या बैठकीमध्ये की बिहारच्या लोकसंख्येचा जातनिहाय जनगणनेचा आकडेवारी आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातसुद्धा जातनिहाय जनगणना सुरू करू, परंतु आज तागायत महाराष्ट्र सरकारकडून अशी कुठलाही प्रयत्न जो आहे जातनिहाय जनगणनेविषयी केला दिसत नाही। माझी आपल्या माध्यमातून सरकारला पुन्हा एकदा मागणी आहे की आम्हाला जातनिहाय जनगणनेचा प्रश्न हा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ती मागणी जी आहे ती मागणी आम्ही घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आमच्या महामेळाव्यामध्ये ती पण एक महत्त्वाची मागणी असणार आहे। त्याचप्रमाणे ह्या भटक्या उमुक्त आणि ओबीसींचा जो नोकऱ्यांमधला सरकारी नोकऱ्या अनुशेष जो आहे तो जवळपास 1,43,000 जागा आहे। हे ह्या जागा ज्या आहेत ह्या त्या दिवशी 19 बैठकीमध्येच ही आकडेवारी छगन भुजबळ साहेबांनी मांडली पण त्याला ताबडतोब
अजितदादांनी आणि विशेषतः देश ह्या राज्याचे चीफ सेक्रेटरी जे आहेत त्यांनी त्याला विरोध केला ही आकडेवारी चुकीची आहे म्हणून. हो तर आम्ही आता माहिती घेतलेली आहे की ती जी आकडेवारी जी आहे ती गायकवाड कमिशनने महाराष्ट्र सरकारकडूनच माहिती सादर केलेली आहे. माहिती आहे ती, त्यामुळे ती माहिती त्याला कागदोपत्री पुरावा आहे, ती मुलगी चुकीची नाही आहे. आणि चीफ सेक्रेटरीनी अशी चुकीची माहिती अजितदादांना दिल्याबद्दल आणि दिशाभूल केल्याबद्दल ह्या चीफ सेक्रेटरी साहेबांचा राजीनामा जो आहे तो ताबडतोब घेतला पाहिजे. कारण अशा महत्त्वाच्या बैठकीमध्ये जो काय डेटा आहे तो डेटा त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यांच्या कार्यात त्यांनी कसूर केलेला आहे म्हणून या महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीचा राजीनामा जो आहे तो देण्याची मागणीसुद्धा आम्ही या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी कंत्राटी भरती सुरू आहे. आता पोलिसामध्ये कंत्राटी भरती सुरू आहे, त्यानंतर तलाठीमध्ये भरती सुरू आहे. म्हणजे उद्या ह्या राज्याचं जो आहे कायदा सुव्यवस्था काय झेंडवलं निघणार आहे आणि ह्या महसूल जे आहे महसूली क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये काय घोटाळे होणार आहेत याची आत्ता कल्पना न केली बरी. आमची मागणी आहे की आधी आपण हा जो अनुशेष आहे मागासवर्गीयांचा, मग तो ओबीसींचा असेल, भटक्यामुक्तचा असेल किंवा दलित SC ST चा असेल, तो संपूर्ण अनुशेष जो आहे तो आपण आधी भरून काढावा आणि मग त्या कंत्राटी भरतीच्या आधार लागावा. ह्या कंत्राटी भरतीला आमचा टोकाचा विरोध राहील. आम्हाला कंत्राटी भरती मुळीच मान्य नाही, कारण कंत्राटी भरतीच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा घाट जो आहे तो घाटला जात आहे आणि म्हणून ह्या कंत्राटी भरतीला आमचा संपूर्णपणे विरोध आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या आजच्या पत्रकाच्या माध्यमातून आम्ही इतर आमच्या मागण्या आहेत, हॉस्टेलला हे सगळं ती त्या मागण्या आम्ही करूच, परंतु हा आमचा आता ओबीसींचा महामेळावा एल्गार मेळावा जो आहे तो या राज्याने देशामध्ये आम्ही लाखोंचा जनसमुदाय आम्ही आमची ताकद काय आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही दाखल्याशिवाय राहणार नाही. आपण मराठवाड्यातल्या ह्या मेळाव्याविषयी जे आहे आमचे मराठवाड्याचे नेते या ठिकाणी प्राध्यापक टीपी मुंडे सर आलेले आहेत, ते आपल्याला ह्या मेळाव्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतील. आदरणीय ओबीसीचे महाराष्ट्राचे नेते प्रकाशन्ना शेंडगे, सर्व आमचे पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंनो, आज या ठिकाणी अण्णांनी आपली भूमिका ओबीसीची काय भूमिका आहे ही स्पष्ट या ठिकाणी मांडल्या गेली. ओबीसीच्या या मागण्यामधून आज ओबीसीवर का अन्याय करण्याचा प्रयत्न काही समाजाचे लोक करत आहेत हे करू नये. आमचं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे पूर्वीपासून आजही की ओबीसीला धक्का न लागता तुम्हाला काय शासनाकडून घ्यायचं असेल ते घ्यावं, परंतु पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राणे समितीची स्थापना झाली होती आणि त्याच्यामध्ये 16% आरक्षण मराठा समाजाला राणे समितीने शिफारस केली होती, 5% आरक्षणाची मुस्लिम समाजाला शिफारस केली होती आणि याच्यावर हायकोर्टामध्ये काही मंडळी गेली. त्याच्यामध्ये सरकारनं जी भूमिका स्पष्टपणानं घ्यायला पाहिजे होती, चांगल्या पद्धतीनं पहिरी करायला पाहिजे होती, पती केल्या गेली नाही आहे आणि त्याच्यामुळं ते 16% आरक्षण रद्द झालं आणि 5% हे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला मान्यता मिळाली. परंतु त्याच्यानंतरच्या सरकारनं हे मुस्लिम समाजाचं सुद्धा आरक्षण लागू केलं नाही आहे, म्हणून एकीकडं मान्य झालेलं आरक्षणसुद्धा हे सरकार लागू करत नाही आहे, दुसरीकडं मराठा समाजामध्ये जरांगे पाटील यांनी ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक मोर्चाच्या वेळेस वेगवेगळी मागणी हा प्रकार जो सुरू केलेला आहे, तर जरांगे पाटलाची भूमिका त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावी अशी आहे, आमचं काही दुमत नाही, आम्ही त्यांचं अभिनंदन करू. परंतु ओबीसीमध्ये जर म्हणत असतील तर त्या ठिकाणी आम्ही कठोर विरोध करू. ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कदापि धक्का लागू देणार नाही आहेत ही ओबीसीच्या आणि भटक्या विमुक्ताची ही स्पष्ट भूमिका आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही भूमिका घेत असताना आत्ताच प्रकाशांनी सांगितलं मराठवाड्यामध्ये ओबीसी आणि भटक्या विमुक्ताची आम्ही एक मोठा मेळावा घेत आहोत. तो मेळावा औरंगाबाद जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा
या आठही जिल्ह्यांमधील ओबीसी आणि भटक्या विमुक्तच्या समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजर राहावं, कारण हीच वेळ आहे आता की आपल्याला त्या ठिकाणी बाहेर पडण्याची आणि आपली शक्ती आपण ताकद या सरकारला दाखवून देऊया। जर सरकार कुठं मोठे मोर्चे झाले, मोठे मेळावे झाले म्हणून जर देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यापेक्षा चौपटीनं ओबीसीचा आणि भटक्या विमुक्ताचा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढू शकतो, मेळावा घेऊ शकतो। म्हणून या ठिकाणी सरकारला आम्हाला सूचना वजा विनंती करायची आहे की आपण या ठिकाणी कोणाचा मोर्चे काढल्यानं किंवा अन्य काही केल्यानं दबावाखाली न जाता कायदेशीर पाहूनच त्या ठिकाणी आपण आरक्षण हे करावं। 50% आत आरक्षण आता देता येत नाही आहे, म्हणून मराठा समाजाला 50% आत एक विशेष म्हणून 50% वर म्हणतो मी, 50% वर जे विशेष म्हणून आपण त्यांना आरक्षण द्या, आमचं दुमत नाही आहे, आमचं काही म्हणणं नाही आहे, पण आमच्या मात्र ताटात रिकामे तुम्ही येऊन माती काढवण्याचा प्रयत्न करू नका। की 18 पगड जातीचा हा ओबीसी भटका विमुक्त समाज आहे, यांना जगू द्या, यांना खाऊ द्या, अशी आमची आपल्याला विनंती राहील। आणि म्हणून सरकारनं याचं गांभीर्यपणानं घ्यावं आणि म्हणून आम्ही आता 10 नोव्हेंबरला जो हा मोर्चा म्हणजे मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे, या मेळाव्याला मराठवाड्यातील सर्व ओबीसी भटके विमुक्त या सर्व बांधवांनी त्या ठिकाणी आपापल्या वाहनाने आपापल्या ह्याने यावं अशा प्रकारची आम्ही आपल्याला विनंती करतो। अशा प्रकारची आपल्याला पुन्हा डबल मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी नंतर पुन्हा प्रकाशांना आपली भूमिका मांडतील बावकर साहेब मांडतील। ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशअण्णा शेंडगे साहेब, बाकी सर्व पदाधिकारी आदरणीय मुंडे साहेब, तांडेल साहेब, दशरथ दादा पाटील साहेब, दुसरे प्राध्यापक साठे साहेब, या ठिकाणी शेळके साहेब आणि आमचे म्हातले साहेब मयेकर साहेब आणि म्हात्रे साहेब, सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत पदाधिकारी। खरं तर जी आज पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतो आहोत, कुणाला आव्हानाला प्रति आव्हान देण्यासाठी नाही। आमचे जे न्याय्य हक्क आहेत, संविधानानं जे आम्हाला अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांचं त्या आरक्षणाचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची ओबीसींची ही सगळी धडपड चालू आहे। त्यामुळे कुठल्याही समाजानं आम्ही कुणाच्या विरोधात आहोत असं समजू नये। दुर्दैवानं जेव्हा आम्हाला आमची भूमिका आमच्या हितासाठी मांडायची असते, त्यावेळेला एखादा समाज असतो त्याचं त्यांचं नुकसान होऊ शकतं किंवा त्यांना त्यांच्या विरोधामध्ये आम्ही काहीतरी कृती करतो आहोत असं वाटत असेल, परंतु आम्ही आमच्या हक्कासाठी ते आमचे हक्क जे आहेत ते अबाधित ठेवण्यासाठीच ही लढाई लढतो आहोत। आता या ठिकाणी माननीय अध्यक्ष प्रकाशअण्णा शेंडगे यांनी 10 नोव्हेंबरचा जो महामेळावा एल्गार महामेळावा हा मराठवाड्यातच आपण घेणार आहोत, मुंडे सर बोलले त्याप्रमाणे, आणि तो देखील हिंगोलीला आपण घेतो आहोत आणि तो देखील न भूतो असा त्या ठिकाणी मेळावा होईल आणि त्या ठिकाणी देखील आम्ही या बाबतीमध्ये आवाज उठवणार आहोत। अलीकडे एका बाजूला मराठ्यांचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूनं या महाराष्ट्रातल्या शासकीय नोकऱ्या या कंत्राडावर देण्याच्या बाबतीमध्ये मोठे प्रयत्न होत आहेत राज्य सरकारकडून। म्हणजे एका बाजूनं आरक्षण या ठिकाणी आरक्षणाच्या मागण्या होतात, जे आहेत आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्यांना आरक्षण मिळू नये असे देखील प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे आपलं सगळं लक्ष आरक्षण पाहिजे म्हणून जो समाज आज मराठा समाज मागतो आहे तिकडे लक्ष आहे आणि इकडं आमच्या वाट्याला येणारं आमच्या हक्काचं जे काय आरक्षण आहे ते सगळं काढून घेतलं जात आहे।
या महाराष्ट्र राज्यामध्ये कंत्राडी नोकर भरती करण्यासाठी 9 एजन्सीज नेमल्या गेलेल्या आहेत. या एजन्सीज ज्या आहेत या एजन्सीच्या माध्यमातून नोकर भरती केली जाईल आणि या ठिकाणी ओबीसींचं किंवा एससी एसटीचं आरक्षण हे संपुष्टात आणलं जाईल. 29 सप्टेंबरला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब आणि ओबीसी मंत्री यांच्या समवेत जी ओबीसींची महाराष्ट्रव्यापी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनुशेष ओबीसींचा जो अनुशेष आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आमचे विचार मांडले आणि हा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण प्रयत्न करावेत असं आम्ही म्हटलं. त्यावेळेला काही आकडेवारी भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी दिली मात्र उपमुख्यमंत्र्यांना ती अमान्य झाली. परंतु त्यांनी जी आकडेवारी दिली ती शासकीय आकडेवारी अधिकृत आकडेवारी होती. मी या ठिकाणी आपल्याला त्या बाबतीतली जी आकडेवारी आहे ती सगळ्याच बाबतीतली सांगणार नाही परंतु एकूण पदं किती त्याच्यामधली भरली किती आणि त्याच्यामध्ये ओबीसी किती आणि ते किती असायला पाहिजे याच्या बाबतीमध्ये एक ढोबळ जी आकडेवारी आहे ती मी आपल्यासमोर या ठिकाणी ठेवतो आहे आणि ती आपले सगळ्यांचे डोळे उघडणारी आहे. हे कंत्राडी कामगार ज्यावेळेला भरतो त्यावेळेला केवळ एससीचं एसटीचं आणि ओबीसीचं नुकसान नाही तर अखंड महाराष्ट्रातला जो आमचा समाज आहे जो युवक आहे काही नोकरी शासकीय नोकरी मिळावी म्हणून जो जो स्वप्न पाहतो आहे या सगळ्यांच्या स्वप्नांचा भंग करण्याचं जे दुष्कृत्य आहे ते राज्य शासनाकडून केलं जाणार आहे. मी या ठिकाणी आपल्याला एक आकडेवारी देतो की महाराष्ट्रामध्ये एकंदरीत मंजूर पदं आहेत 14,27,708 त्यापैकी भरली गेलेली आहेत ती 10,96,453 आणि या 10,96,453 खुल्या प्रवर्गामधून भरली गेलेली किती आहेत तर 5,74,396 म्हणजे निम्मी खुल्या प्रवर्गातली आणि ते कोण खुल्या प्रवर्गातले जे कर्मचारी असतील ते कोण असतील ते आपण समजू शकतो आणि त्याच्यामध्ये इतर मागास वर्गाचे जे कर्मचारी आज सरकारी सेवेमध्ये आहेत ते आहेत 1,36,725 म्हणजे फक्त 12.47 आणि इतर मागास वर्गाचे 27% आरक्षणाप्रमाणे किती असायला पाहिजेत तर ते 2,96,042 असायला पाहिजे होते. 2,96,042 म्हणजे जर आता आपण जर 27% जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ओबीसींच्या ज्या जागा आहेत त्या साधारणपणे 1,59,317 त्या ठिकाणी बॅकलॉग आहे अनुशेष आहे चतुर्थ श्रेणीपासून प्रथम श्रेणीपर्यंत एवढा जो बॅकलॉग आहे तो ओबीसींचा आहे आणि हा बॅकलॉग भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी आग्रह धरला आणि राज्य शासनानं सांगितलं की आम्ही स्पेशल ड्राईव्ह घेऊ विशेष भरती मोहीम घेऊन हा जो काही जर अनुशेष असेल तर तो आम्ही भरून काढू. त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सरकारी सेवेतील जे काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांचा आम्ही म्हणजे माहिती घेऊ सर्वे करू आणि त्याप्रमाणे आम्ही करू अशा प्रकारे सांगितलं गेलं आहे. परंतु आमचा त्याच्यावर कुठलाही विश्वास नाही. त्याचं कारण असं की दुसऱ्या बाजूने एजन्सी कंत्राडी नोकर भरती करण्यासाठी एजन्सी नेमल्या गेलेल्या आहेत. काल परवा तर ऐकलं की पोलिसांची भरती देखील कंत्राडावर केली जाईल म्हणून म्हटली जाते. दुसऱ्या बाजूला शिक्षणाचा देखील बघा बट्ट्याबोळ कसा केला गेलेला आहे तो 62,000 शाळा बंद करणार ज्या काही सरकारी शाळा आहेत बाकीच्या त्या दत्तक देणार म्हणजे काय करणार खाजगीकरण करणार म्हणजे तुम्हाला तुम्ही शिकायचं नाही तुम्ही नोकऱ्या करायच्या नाहीत तुम्ही मोलमजुरी करायची श्रम करायचं आणि तुम्ही जगायचं फक्त आणि हे धनदांडगे आहेत त्यांना अधिक धनदांडगे करायचं हे सरकारचं कारस्थान आहे आणि त्याच्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास नाही यांचा बॅकलॉग भरेल किंवा नाही आणि म्हणून
आम्ही 10 नोव्हेंबरला जो महामेळावा घेणार आहोत त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांवर आम्ही आवाज उठवणार आहोत आणि त्यानेही भागला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारची आम्ही पुनरावृत्ती करणार आहे। बघा या समाज या महाराष्ट्रामध्ये एक समाज प्रबळ समाज सत्ताधारी समाज प्रस्थापित समाज लढवय्या समाज ज्यांच्याकडे जमीन जागा भरपूर आहे असा समाज एका बाजूने आरक्षण मागतोय त्यांना जर घटनेनुसार आणि कायद्यानुसार जर मिळणार असेल तर त्याच्यामध्ये आमचा काही विरोध नाही तो आरक्षण मागतोय आणि दुसऱ्या बाजूने ओबीसी समाज हा आरक्षण जे काय कुठे तुटपुंज जाए ते वाचवण्यासाठी धडपडतोय। मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी लढाई आहे ती ओबीसींची आहे एससीची आहे एसटीची आहे की त्यांना आपल्या नोकऱ्या साबूत ठेवायच्यात किंवा नोकऱ्या वाचवायच्यात आपल्या पुढच्या पिढीसाठी जे काय सेवा शासकीय सेवेत काम करायचं आहे त्यांना मिळायला पाहिजे त्याच्यासाठी धडपडतो आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो कंत्राटीकरणाला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्याला विरोध करणं आवश्यक आहे। या ठिकाणी दुसरं असं की मंजूर पद जर आपण म्हटली ती सगळी भरली तर 14,27,608 आहेत। आम्ही 27% च्या आरक्षणाप्रमाणे आम्ही म्हटलं की आमचा बॅकलॉग 1,59,000 आहे 1,59,317 पण आमची लोकसंख्या या ठिकाणी 52% असेल। आपण हे बघा जोपर्यंत आमची तुम्ही मोजणी करत नाही आम्हाला तुम्ही मोजत नाही तोपर्यंत 1931 जनगणनेप्रमाणे 52% जी लोकसंख्या आहे ती ग्राह्य धरलीच पाहिजे। तर 52% प्रमाणे 14,27,608 आपल्याला नोकऱ्या किमान 7,13,000 दरम्यान हे ओबीसींना मिळायला पाहिजेत। मग आता प्रत्यक्ष किती आहेत 1,36,725 म्हणजेच 5,70,156 एवढ्या जागा ओबीसींच्या भरल्या गेल्या पाहिजेत। आम्ही कुठे आहोत आम्ही नोकरीसाठी भांडतो आहोत शिक्षणासाठी भांडतो आहोत परंतु शासनाला या ओबीसींच्या बाबतीमध्ये काहीही देणं घेणं पडलेलं नाही आहे आणि म्हणून वर्षानुवर्ष प्रलंबित जे प्रश्न आहेत ते तसेच भिजत ठेवायचं हे शासनानं जे काय चालवलेलं आहे त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी मी जी तुम्हाला जी आकडेवारी सांगितली ती या ठिकाणी थांबवतो। भुजबळ साहेबांच्या विषयी आमचे नेते दशरथदादा पाटील या ठिकाणी बोलतील कारण धरांगे पाटलांनी भुजबळ साहेबांना टार्गेट त्यांच्या मेळाव्यामध्ये टार्गेट केलेलं आहे त्याविषयी आमची भूमिका दशरथदादा मांडतील। सन्मान व्यासपीठ आणि माझ्या पत्रकार बंधूंनो गेली काही दिवस महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण कशी होईल अशी एक शक्ती काम करत आहे। कायद्याच्या कक्षेत नसलेली बाजू ही आमची बाजू सत्य आहे। कायद्याच्या कक्षेत नसतानसुद्धा सत्य सांगणारी एक बाजू येत आहे आणि गेली अनेक वर्ष जे प्रस्थापित आहे ते त्यांना असं भीती वाटू लागलेली आहे की इथे जातनी आहे जनगणना झाली तर आमचं काय हा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला आहे। जात पहिल्यांदा राज्य सरकारने जातनी आहे जनगणना करणे अत्यंत आवश्यक आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।